खालीलपैकी आदिजीव कोणता आहे वरीलपैकी सर्व मानवामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात तेवीस निसर्ग निवडीचा सिद्धांत डार्विनने कोणत्या पुस्तकात प्रसिद्ध केला ओरिजिन ऑफ स्पिसीज वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे वरीलपैकी सर्व मानवी रक्ताचा सा पीएच सामू किती असतो सात पॉईंट चार शारदा सदनची स्थापना कोणी केली होती पंडिता रमाबाई इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते महात्मा गांधी मानवी त्वचा खालीलपैकी कोणते जीवनसत्व तयार करत असते ड जीवनसत्व कृषी अभियांत्रिकी केंद्रीय संस्था ही खालीलपैकी कोठे आहे भोपाळ महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने असलेल्या नद्यांचा योग्य पर्याय ओळखा नर्मदा कृष्णा भीमा गोदावरी खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले सिक्कीम प्रसिद्ध अजिंठा या ठिकाणच्या लेण्या या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत वरीलपैकी सर्व सॅफ चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चे विजेतेपद कोणी पटकावले भारत स्टँड अप इंडिया योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकासाठी आहे वरीलपैकी सर्व भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत भगतसिंग भिंगाची शक्ती कोणत्या एककामध्ये मोजली जाते डायोप्टर जीचे मूल्य सर्वाधिक कोठे असते ध्रुवावर समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे सामान्य नाम त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती केव्हापासून लागू झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पाय घसरला आणि पडलो केवल वाक्य करा पाय घसरून पडलो अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते जॉर्ज वॉशिंग्टन भारतात एकोणीसशे पन्नास पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस साली आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार बेटांचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले शहीद स्वराज्य भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान सुरू झाली वडाळा ते चेंबूर महाराष्ट्राची पहिली महाराष्ट्र केसरी कोण आहे प्रतीक्षा बागडी महाराष्ट्राच्या नागपूर या प्रशासकीय विभागात नसलेला जिल्हा कोणता आहे अकोला भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे अरुणा असफ अली आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेची संलग्न संस्था आहे डब्ल्यू टी ओ महामार्ग चौपदरीकरणातील पूर्व पश्चिम महामार्गाच्या टोकाशी असणारी शहरे कोणती पोरबंदर सिल्वर पश्चिम घाट प्रदूषण मुक्त करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते नरेंद्र साळुंखे खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे गोपाळकृष्ण गोखले गोदावरीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो त्र्यंबकेश्वर भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती आहे संगमनेरी पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते होते टंका पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली चौधरी रहमत आली भारताला स्वतंत्र मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते क्लेमेंट ॲटली पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल अन्न रुचकर बनविणे ब जीवनसत्वास काय म्हणतात नायसिन भारतीय राज्यघटनेतील कलम दोनशे ऐंशी कशाशी संबंधित आहे भारतीय वित्त आयोग गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणारे कवी कोण आहेत राम गणेश गडकरी लेख लाडकी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे महाराष्ट्र इस्राईलचे पंतप्रधान सध्या कोण आहेत बेंजामिन नेतन्याहू अहमदाबाद येथे गिरणी कामगारांचा सत्याग्रह कोणी केला महात्मा गांधी व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पु ल देशपांडे खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी लिहिलेले आहे वरीलपैकी सर्व दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या दरम्यान भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर किती टक्के आहे सतरा पॉईंट पाच टक्के दोन हजार अकराच्या लोकसंख्यानुसार स्त्री पुरुष यांच्या साक्षरतेतील फरक किती टक्के आहे सोळा पॉईंट पाच टक्के नर्मदा बचाव आंदोलनात महाराष्ट्राच्या कोणत्या व्यक्तीने सहभाग घेतला होता मेधा पाटकर कायमधारा पद्धत कोणी चालू केली लॉर्ड कॉनवॉलिस स्माईल पंच्याहत्तर ही योजना कशाशी संबंधित आहे वरीलपैकी दोन्ही आय सी सी पुरुष ओडिया विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशात सुरू झाला आहे भारत भारतातील मजबूत एम आर एफ टायरचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत विराट कोहली जातीय सर्वेक्षण करणारे बिहारनंतर देशातील दुसरे राज्य कोणते ठरणार आहे राजस्थान मनोज जरांगे पाटील हे नाव कोणत्या समाजाच्या आरक्षणासंबंधित आहे मराठा समाज अफगाणिस्तान येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिस्टर स्केल नोंदवली गेली सहा पॉईंट तीन रिस्टर स्केल शासन आपल्या दारी ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे महाराष्ट्र देशातील पहिले एकूण शासित राज्य कोणते बनले आहे केरळ इन्स्टाग्रामवर अडीचशे मिलियन फॉलोअर्स असणारा आशातील प्रथम व्यक्ती कोण आहेत विराट कोहली इटालियन ओपन दोन हजार तेवीसच्या महिला एकेरीची विजेता कोण बनली एलेना रायबाकिना भारतीय हवाई हो दलाचा नुकताच कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला एक्क्याण्णव सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कोण बनल्या आहेत रायनाह हो बर्नावी शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री न्याहारी योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्याने केला तेलंगणा महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार कोणाद्वारे केला जाणार आहे एम एस आर डी सी ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे संपूर्ण आंतरिक परावर्तन आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली चीन आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे चौथ्या महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचा राजदूत कोण आहे सचिन तेंडुलकर पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणत्या दलाकडे सोपवण्यात आली आहे एसपीजी एकोणविसावी आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस नुकतंच कोणत्या देशात पार पडली चीन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत प्रशांत दामले